निमगिरी गावातील खांडेची वाडी येथे 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता महिलेचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून तिला लाकडी खांबाला दोरीने लटकावून तिचा खून केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी किसन साबळे यांनी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. या गुन्ह्याची गंभीरता ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांना हा गुन्हा उकडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना समांतर तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. जिजाबाई या त्यांचा भाचा किसन साबळे व त्यांच्या पत्नीसह खांडेचीवाडी या छोट्या गावामध्ये राहतात. किसन व त्याची पत्नी भात कापण्यासाठी गेले असताना सायंकाळी आल्यानंतर त्यांना जिजाबाई यांचा मृतदेह लाकडी तुळईला लटकत असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनामध्ये त्यांचा गळा आवळून खून केल्यावर ती आत्महत्या असल्याचे भासवण्यासाठी गळफास घेतल्याचा बहाणा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घरातील व जिजाबाई यांच्या अंग दागिने व रोख रक्कम अशा 8,550 रुपयाचा माल चोरीला गेला होता. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी भांड्यामध्ये भात शिजवण्याकरता ठेवला असल्याचे दिसून आले होते. त्यावरून जिजाबाई भांगरे यांनी त्यांच्या ओळखीच्याच कोणासाठी तरी हा भात ठेवलेला असावा असा संशय पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांना आला. याच धाग्यावरून पोलिसांनी सुनील मेमाने याला ताब्यात घेतले. त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली. यापूर्वी जिजाबाईच्या शेजारी सुनील मेमाने हा राहत होता. तो 21 नोव्हेंबरला घरी आला होता तेव्हा जिजाबाई या घरामध्ये एकट्याच होत्या. त्यांनी त्याच्यासाठी भात शिजवण्यासाठी ठेवला व त्याला बसायला सांगून त्या बाहेर भांडी घासण्यासाठी गेल्या होत्या. पैशाची अडचण असल्याने ही संधी साधून सुनील मेमाने यांनी घरातील कपाटात उचकपाचक सुरू केली. त्याचवेळी जिजाबाई या घरात आल्या व घाबरलेल्या सुनीलने त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, हवालदार सुनील जावळे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, दीपक साबळे, गुरु जाधव, नितीन भोर, अक्षय नवले, समाधान नाईक नवरे यांच्या पथकाने केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाबाबत माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी समाधान व्यक्त करून या पथकाला रोख बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान 24 तासाच्या आतच या गुन्ह्याची उकल करून आरोपीला जेरबंद केल्याबद्दल पथकाचे कौतुक केले जात आहे. जुन्नर टाइम्स, जुन्नर.